प्रदूषण विरहित कमी उत्पादन व व्यवस्थापन खर्चामुळे पवन ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून वीज निर्मितीचा चांगला पर्याय पुढे आला आहे। त्यातून पवन ऊर्जा प्रकल्प निर्मितीच्या संकल्पनेची सुरुवात चाळकेवाडी व ठोसेघर या पठारावर झाली। 1996 मध्ये पहिली पवनचक्की उभारण्यात आली। सध्या सातारा जिल्ह्यातील बहुतांश पठारावर पवनचक्क्यांचा जाळं निर्माण झालंय। दुष्काळी भागातील डोंगरावरी पवनचक्क्यांची पाती फिरताना दिसतात। सातारा, वाई, महाबळेश्वर, पाटण, जावली, कराड, कोरेगाव, मान आणि खटाव या तालुक्यातील 140 ग्रामपंचायतीच्या हद्दीत सुमारे 1927 पवनचक्की आहेत। मात्र यातील अनेक कंपन्यांकडे सुमारे 77,68,000 रुपयांची थकबाकी असून कराची थकबाकी न भरणाऱ्या पवनचक्क्या कंपन्यांना ग्रामपंचायतींच्या मार्फत नोटिसा बजावण्यात आल्यात। कराची रक्कम न भरल्यास पवनचक्क्या सील करण्याचा इशारा देण्यात आला आहे।